किरकोळ चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीस बेदहम मारहाण करत थर्ड डिग्रीचा वापर करत पोलिसांनी त्याचा जीव घेतल्याची घटना सांगली येथे घडली. चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीस थर्ड डिग्री वापरत अमानुष मारहाण केल्याने आरोपीचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी तो फरार झाला आहे असे सांगत आंबाघाटात त्याचा मृतदेह जाळला. मात्र त्याच्या कुटुंबियांच्या मागणीनंतर पश्चिम विभागाच्या कोल्हापूर दूरक्षेत्राचे विशेष महापोलीस निरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी स्वतः जातीने या प्रकरणात लक्ष दिल्यानंतर खरा प्रकार समोर आला. या प्रकरणी उपनिरीक्षकासह 5 पोलिसांना निलंबित करण्यात आले असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पोलिसांच्या सदरक्षणाय खलनिग्रहाने या बीदवाक्याला काळीमा फासणारी घटना सांगली येथे घडली असून कोल्हापूर दूरक्षेत्राचे आजी विश्वास नांगरे पाटील यांच्यामुळे खरा प्रकार समोर आला आहे. अनिकेत अशोक कोथळे या तरुणाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण दडपून टाकण्यासाठी हे कृत्य केले. ते माणुसकीला काळीमा फासणार होते. सुरुवातीला 2 आरोपी पोलीस कोठडीतून पळाले असा बनाव या प्रकरणात सांगली शहर पोलिसांनी केला. मात्र अनिकेतचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह आंबोळी येथे नेऊन जाळण्यात आल्याचे स्पष्ट झाले. कोल्हापूर पोलीस दूरक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह 5 पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली असल्याचे सांगितले. दरम्यान या घटनेत पोलिसांनी एका तरुणाचा मृत्यू लपविण्याचे जे हिडीस कृत्य केले आहे त्याबाबत संतापाची लाट उसळली आहे. मुळातच सांगली जिल्ह्यात गुन्हेगारीने कळस गाठला असताना पोलिसांच्या या अमानुष कृत्याने जिल्हा हादरून गेला आहे. संतोष गायकवाड यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून 2000 ची रोकड आणि मोबाईल पळवून नेण्याचा प्रकार कोल्हापूर रोडवर रविवारी घडला होता. यातील संशयित अनिकेत कोथळे आणि अमोल सुनील भंडारे दोघेही राहणारे भारतनगर कोल्हापूर रोड सांगली यांना शहर पोलिसांनी अटक केली होती. त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. यावेळी अनिकेत कोथळे याला टॉर्चर करत थर्ड डिग्रीचा वापर करण्यात आला असता त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा साथीदार अमोल भंडारे यासही जीवे मारण्याची धमकी देऊन आम्ही फरार झालो होतो असे सांगण्यास भाग पाडले होते. मात्र या प्रकरणात विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी लक्ष घालून आरोपीस विश्वासात घेतले आणि वरील माहिती उजेडात आणली. यावेळी अनिकेतचा मृतदेह 2 वेळा जाळण्यात आले असल्याचेही समोर आले आहे. याआधीही उपनिरीक्षक युवराज कामटेचा मुजोरपणा आणि उदटपणाच्या अनेक तक्रारी होत्या. मात्र त्यांनी यापुढे जाऊन हे अमानुष कृत्य करून कळसच गाठला. गुंडगिरी करणाऱ्या पोलिसांचा अनिकेतला न्याय, अनिकेतला न्याय.